नमस्कार, कोरिअँडर लिव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन, आज आपण पुदिना, लिंबू आणि द्राक्षाचं टिकाऊ सरबत बनवणार. आपले त्रिगुणी सरबत खूपच आपल्या आरोग्यासाठी परिपूर्ण असे सी आणि ए जीवनसत्व या तिन्ही गोष्टींमध्ये आपल्याला सी आणि ए जीवनसत्व सध्याच्या लॉकडाऊन काळामध्ये आणि कायमच आपल्याला खूपच थंडावा देणार आहे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असं आहे. तर आपल्या या सरबतासाठी आपण पुदिना घेतलेला आहे, 1/5 हा बाऊलभर पुदिना घेतलेला आहे. पुदिना जास्त झाला तरी काहीच हरकत नाही. लिंबाचा रस घेतलेला आहे 100 ml. द्राक्षे 250 ग्रॅम द्राक्षे घेतलेले, 400 ग्रॅम साखर घेतलेली आपण. हे जिरे 1 टेबलस्पून घेतलेले, हे सैंधव मीठ 1 टीस्पून घेतलेले, हे काळं मीठ 1/2 टीस्पून घेतलेले, भाजलेल्या जिऱ्याची पूड 1/2 टीस्पून घेतलेली आहे, 1/2 टीस्पून मिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि या 2 इंच आल्याचा तुकडा आहे. सर्वप्रथम आपल्याला पुदिना वेगळा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला, द्राक्ष वेगळे बारीक करून घ्यायचे, ते गाळून घ्यायचे. त्यासाठी हा ग्लासभर आपण पाणी घेतलेले, बघू किती लागतं ते, कमीत कमी वापरायचं आहे. आणि साखरेचा पाक करण्यासाठी 1 ग्लासभर पाणी आपल्याला टाकायचं आहे पाकासाठी. आता सर्वप्रथम मी हे सर्व बारीक करून घेते, द्राक्षे आणि पुदिना. आपण पुदिना मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि गाळून घेतलेलं आहे. जिरे आणि आलंसुद्धा मिक्सरला बारीक करून गाळून घेतलेलं आहे आणि हा द्राक्षाचा रस मिक्सरला बारीक करून गाळून घेतलेला आहे. आपल्याला हे सर्व बारीक करण्यासाठी 1 ग्लासभर पाणी लागले, 200 ml पाणी लागलेले आहे आपल्याला. आपल्याला हे शिजवून घ्यायचे मिश्रण सर्व. त्यासाठी जाडपुडाचं भांडं घ्यायचं आहे. आपण गॅस चालू केलेला आहे, मीडियम गॅसवर आपल्याला आता सर्वप्रथम साखरेचा पाक करायचा आहे. साखर टाकली, 400 ग्रॅम साखर घेतली आणि 200 ml पाणी टाकतोय आपण. साखर विरघळून घ्यायची सर्वप्रथम. आपली साखर विरघळलेली आहे. आपलं हे सर्वत विना प्रिझर्वेटिव्ह, कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह न वापरता 2 महिने फ्रीजमध्ये टिकतं आणि बाहेर 1 महिना. आपण पुदिन्याचा रस टाकतो ह्या त्यामध्ये. आलं आणि जिरे वाटले होते ते टाकते आणि हे उकळून घेतलं की द्राक्षाचा रस नंतर टाकतोय आपण. 1-10 मिनिटांनी टाकू, 10 मिनिट हे उकळून घेऊ. आता मधून मधून लक्ष द्यायचे. 10 मिनिट गॅसवर आपण पुदिन्याचा ज्यूस शिजवून घेतलेला आहे. आता त्यात द्राक्षाचा ज्यूस टाकते मी. सैंधव मीठ टाकते, हे काळं मीठ टाकते, भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकते थोडीशी, ही मिरपूड आहे 1/2 टीस्पून. आता हे परत आपल्याला शिजवून घ्यायचे, फुलच गॅसवर ठेवायचे, लक्ष देत राहायचे सारखे. द्राक्षाचा रस टाकल्यानंतर आपण फुल गॅसवर 15 मिनिट शिजवून घेतलेले. एकूण आता 25 मिनिट झालेले. आता घट्ट झालेले, आपल्याला ते जास्त घट्ट करायचं नाही, पाक वगैरे नाही करायचा. थोडंसं असं मधासारखं असं चिकट, किंचित हाताला चिकटलं पाहिजे असं झालं पाहिजे. थंड झाल्यावर अजून घट्ट होईल ते. आता लिंबाचा रस टाकते मी त्याच्यात. लिंबाचा रस शेवटी टाकायचा आहे आपल्याला आणि 3 मिनिटं फक्त मी उकळून घेते लिंबाचा रस फक्त. आपला लिंबाचा रस टाकल्यानंतर 3 मिनिट उकळून घेतले, झालं आपलं हे तयार झालं. आता थंड करून मग बाटलीत भरून सरबत करून दाखवते मी तुम्हाला. आता थंड करायला बंद करते. आपलं पुदिन्याचं टिकाऊ सरबत तयार झालेलं आहे. द्राक्ष, पुदिना आणि लिंबाचं बघा घट्ट होतं एकदम, असं कोटिंग आलंच आमच्यावर. थंड झालं आहे, आता काचेच्या बाटलीत भरून ठेवू. आपल्याला 2 महिने फ्रीजमध्ये ते आरामात वापरता येतं. आपलं पुदिन्याचं सरबत तयार आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. पाणी टाकून आपल्याला त्याच्यामध्ये सरबत, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, बर्फ घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सरबत बनवायचं. हे 1/2 लिटर झालं आहे साधारणपणे अंदाजे. सरबत करूया आपण तयार.
3 टेबलस्पून टाकते मी। तीन टेबल स्पून मध्ये होता थंड पाणी टाकते आता। मिक्स करून देंगे। तीन टेबल स्पून मध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं होतं, तुम्हाला गोड लागलं तर तुम्ही साखर टाकून घेऊ शकता, पण एकदम परफेक्ट आहे एवढं माप। पनीर सरबत गार्निश करू, द्राक्षही लावू द्या, पुदिन्याची पानं, आपलं पुदिना लिंबू आणि द्राक्षाचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं सरबत हे तयार आहे, नक्की करून पहा। आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कोरिअँडर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मस्त खा, स्वस्त राहा। थँक्यू।